जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच जेएनपीटीच्या वतीने विविध 10 प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या प्रकल्पांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश पालदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारतातील सर्वात जास्त कंटेनर हाताळणारे जेएनपीटी हे प्रमुख बंदर ठरलंय. याच पार्श्वभूमीवर या ठिकाणाहून अधिकाधिक आयात आणि निर्यात करता यावी याकरिता शासनाच्या वतीने विविध प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. त्यापैकी उतळ पाण्याजवळील यार्डाचे मजबूतीकरण आणि पुनर्बांधणी, जेएनपीटी सर्वसाधारण एकत्रीकरण रेल्वे यार्डाच्या सुविधेचा विकास, चौथे टर्मिनल रेल्वे जोडणे, जासई ते जेएनपीटी तिसऱ्या रेल्वे मार्गाची उभारणी, चौथ्या टर्मिनल कंटेनरसाठी 220 किलोवॅट मास्टर युनिट व्यवस्था पुरविणे, जवाहरलाल नेहरू बंदराजवळ कोस्टल बर्थ उभारणे, वाय जंक्शनजवळ उड्डाण पुलाची उभारणी, ट्रॅक्टर ट्रेलरसाठी वाहनतळ उभारण्याकरिता एकत्रित मध्यवर्ती पार्किंग झोनचा विकास, जेएनपीटी बंदरातील नॉर्थ गेट कॉम्प्लेक्सजवळ उड्डाण पूल उभारणे आणि नॉर्थ गेट कॉम्प्लेक्सचा वाय जंक्शनच्या पूर्व बाजूच्या जागेचा कंटेनर रोडचे विस्तारीकरण या 10 प्रकल्पांचे श्री गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनावेळी जेएनपीटीचे चेअरमॅन अनिल दिग्गीकर, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उरण शहराध्यक्ष कौशिक शहा, चंद्रकांत घरत, रवी भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे येथील स्थानिकांसह बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की 5,000 कोटी रुपयाची गुंतवणूक स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये येणार आहे. आज मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला, मी फॉरेनमध्ये असताना, जे इथे मोठी एक इलेक्ट्रॉनिक फोनचं जी फॅक्टरी आहे त्यांना 14 एकर जागा पाहिजे, तुम्ही इथे द्याल का? ती म्हटलं जरूर देऊ. आता याच्यामध्ये काय की ज्या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये ज्या कंपन्या येणार आहेत त्यांना कशा प्रकारची स्किल मॅनपॉवर पाहिजे आणि इथे रायगड जिल्ह्यामध्ये किंवा कोकणात कशा प्रकारचे इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक कॉलेज किंवा स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर आहे, तर जे पाहिजे ते तयार होतील तो होईल. उद्या तुम्हाला त्यांना एक स्पेसिफिक पाहिजे आणि आपल्याकडे ते नसेल तर अडचण नाही. म्हणून मी आता चेअरमन साहेबांना सूचना करणार आहे की एक कॉर्डिनेटर तयार करा की येणारी इंडस्ट्री जी येईल ती जेव्हा काम सुरू केली किंवा तिला कोणती मॅनपॉवर लागणार आहे आणि त्या मॅनपॉवरला कॉर्डिनेटर तशा प्रकारचं ट्रेनिंग आणि स्किल हे रायगड आणि कोकणातल्या मुलांना ट्रेन करण्याचं काम वर्षभर करतील आणि त्यामुळे इथल्या स्थानिक मुलांनाच काम मिळेल. नाहीतर त्यांना ज्या प्रकारचा ऑपरेटर पाहिजे तो आपल्याकडे अवेलेबल नसेल, त्यांना बाहेर म्हणावं लागेल. म्हणून जो ऑपरेटरचा कोर्स इथे सुरू केला त्याला इथे डायरेक्ट काम मिळेल. तर म्हणून इथल्या लोकांना आपण कॉर्डिनेट करू की कॉर्डिनेटर जो इंडस्ट्री, कलेक्टर, एम्प्लॉयमेंट ऑफिसर, आमदार, आमचे ट्रस्टी, आपले अधिकारी, याच्यामध्ये कॉर्डिनेशन, कम्युनिकेशन अँड कोऑपरेशन, यातून भविष्यात येणारे जे काही इंडस्ट्री आहेत त्याचे मॅनपॉवर इथे तयार झाली पाहिजे आणि ती तयार करण्याकरता आपण आम्ही जेएनपीटीचं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देऊ. जर इथल्या स्थानिक मुलांना काही ट्रेनिंग कोर्सेस असतील तर आम्ही तयार करू त्याला की बाबा इथे शिकवायला तू मदत करा. त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे 1,00,000 डायरेक्ट इनडायरेक्ट जॉब्स या पोर्टमुळे मिळणार आहे ते कोकणातल्या आणि इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना रायगड जिल्ह्यातून मिळाले पाहिजे आणि 75% जॉब इथल्याच मुलांना रिझर्व झाले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळणं हा या मागचा मुख्य उद्देश आहे.